कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावर आता यूपीए अंतर्गत गंभीर आरोप आहेत. तुरुंग प्रशासनानं नवलखांना त्यांच्या कुटुंबियांशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी नाकारली आहे अशी माहिती राज्य सरकारनं न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर दिली आहे. दरम्यान परवानगी नाकारल्यानंतर नवलखा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवलखा 70 वर्षांचे आहेत तर त्यांच्या पत्नीसुद्धा 70 वर्षांच्या असून दिल्लीला राहतात. प्रत्येक वेळी भेटण्यासाठी त्या मुंबईत येऊ शकत नाहीत, त्यामुळे नवलखांनी व्हिडिओ कॉलची परवानगी मागितली होती, मात्र फोनची परवानगी देता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारनं खंडपीठाला दिली आहे. त्यामुळे आता मुंबई हायकोर्ट यावर काय निर्णय घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. गौतम नवलखा यांच्यावर एल्गार परिषद प्रकरणी आरोप आहेत आणि सध्या ते अटकेत आहेत आणि या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी व्हिडिओ कॉलची परवानगी मागितली होती, मात्र राज्य सरकारनं त्यांच्या या मागणीला विरोध केला आहे.